बारावीचा अभ्यास तर झाला, पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना, परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022 खास नीट एमएसटी सीईटी जेईई या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात जेईई नीट एमएसटी सीईटी मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच. मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी तळमजला यशोधरा कुडाळ. आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस सिंधुदुर्गात जल्लोषात साजरा होतोय. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जात आहेत. शुभेच्छांचा ओघही सुरू आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फोनवरून शुभेच्छा दिल्यात. पाहुयात काय म्हणालेत अजित पवार. वैभवजी नमस्कार. नमस्कार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा आभारी आहे. आपला ते बघ ना एकदा विषय संपूर्ण बघा, कारण सरळ लांबत चाललं. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. वैभवजी नमस्कार. नमस्कार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा आभारी आहे. आपलं ते बघ ना एकदा विषय संपूर्ण बघा, कारण सरळ लांबत चाललं. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं एक सूचनाही आमदारांना केली, तो विषय संपवून टाक अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय. तो विषय नेमका काय आहे हे मात्र समजू शकलं नाही. पाहुयात काय म्हणालेत अजित पवार. वैभवजी नमस्कार. नमस्कार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा आभारी आहे. आपलं ते बघ ना एकदा विषय संपूर्ण बघा, कारण लांबत चाललं. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. वैभवजी नमस्कार. नमस्कार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा आभारी आहे. आपलं ते बघ ना एकदा विषय संपूर्ण बघा, कारण सरळ लांबत चाललं. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.